आता आपण एका पवित्र अशा क्षणाची वाट पाहत आहात ह्याची आम्हाला सर्वांनाच कल्पना आहे. आदरणीय तीर्थस्वरूप नानासाहेब, आज आपण इथे कशाला जमलेले आहो हे सांगण्याची गरज नाही, प्रत्येकाने सांगितलं तुम्हाला. पण त्यातले जात महत्वाचं म्हणजे रणराई वनराई, म्हणजे मोहनलालजी दर्या ह्याने आज बरेच वर्ष खटपट चालवली आहे, म्हणजे त्यांचा प्रयत्न जोरात चालू आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून किशोरजी होया दर्या ह्याने उत्तम प्रकारे कार्य चालवलेलं आहे. माझ्याकडे ज्या ज्या वेळेला ते आले त्याचा मी त्यांना समजून सांगितलं की आपल्याला लोक जमवायचे आहेत आणि प्रत्येकाला आपल्याला ज्ञानी करायचं आहे आणि आपल्या राष्ट्राची जी आज परिस्थिती खालावली झालेली आहे त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचं ज्ञान सर्वांना मिळावं. आता आपण एक हिरवळ नावाचा एक जो भाग आहे, हिरवळ ह्याला फार मोठा अर्थ आहे माझ्या दृष्टीने. हिरवळ जी आहे ही केव्हा उगवते? जमीन चांगली असली तर हिरवळ उगवते. आपल्या समोर जसा बघतो हा डोंगर, काही ते दिसत नाहीये का? पाऊस पडला नाहीये, डोंगर दिसतंय, माती आहे, पण काही तसं उगवत नाही. याचं कारण हिरवळ, हिरवळ जिथे उगवते जमीन सुपीक असते. आज बोलतो म्हणजे काय? आज इथे मुख्यमंत्री आलेले आहेत, म्हणजे झाडाला एका जमीन जिकडे पडलेली आहे पण ती शेतकऱ्याला मिळत नाही, तर ती मिळावी असं मी त्याला नम्र विनंती करतो. म्हणजे हिरवळ हा जो भाग आहे हा एक सामर्थ्याचा भाग आहे. पहा तुम्ही, आज हिरवळ म्हटलं आपल्याला की काय होतं की ज्या ठिकाणी उत्पन्न होतं. आता माणसाकडे सुद्धा हिरवळ आली पाहिजे मेंदूमध्ये. हिरवळ याचा अर्थ विवेक. हे सुद्धा उत्तम त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी दोन दोन झाडं प्रत्येक लावावी. खरोखरच प्रत्येक शेतकऱ्यांनी अशी झाडं लावली. ओ शेतकरी नको, आपलं घर आहे तर घराच्या उलपणे का झाड लावावं? आपण नाही करता आलं दोन झाडं एक तरी लावावं. फक्त एवढंच आहे, झाड म्हणजे लहान मुलं आहे, मोठं होईपर्यंत त्याला आपल्याला प्रतिपाल करावा लागतो. तो मात्र आपण जसं आपण मुलांचा प्रतिपाल करतो असा त्याचा पण प्रतिपाल केलाच पाहिजे, तर ते झाड चांगलं होईल. शब्दाकडे जाऊ नका, आपल्या कर्माकडे बघा. आणि सर्वांनी हे करा की आपल्या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ भूमी असेल तर भारताची, आणि याची किंमत त्या ब्रिटिशांना आली होती. ब्रिटिश नाही म्हणा, त्या सोन्याचा देश आहे, आम्ही सोडणार नाही. त्याला कळलं होतं सोनं आहे ते, आपल्याला सोनं भरपूर घेऊन जाता येईल, आणि त्याप्रमाणे ते गेलेही. आता आपल्याकडे जास्तीत जास्त महत्वाचं म्हणजे अत्यंत मोठा आपला प्रसंग आलेला आहे. याही प्रसंगाकडे आपण डोळे दाखवून चालणार नाही. दहशतवाद मोकळला आहे, इतका मोकळला आहे की बोलून सोय नाही. मग आपण कसं राहिलं पाहिजे? आपण विवेक हा मोठा आपला भाव आहे, आपण आता धरला पाहिजे. विचार करून चालणार नाही, त्याकरता स्वदेश स्वधर्म आणि स्वदैव याची शिकवण मिळाली पाहिजे. त्याचा अर्थ त्या सर्व ऐकल्यानंतर माणसाला नम्रता उत्पन्न होते. दुर्बळ कोण? ज्याच्या नम्रता नाही तो दुर्बळ आहे. आता दुर्बळ कोण आहे आपल्याला आता सांगायची गरज नाही, कारण का आज सगळी माणसावरी बसलेली ती बैठकीतलीच आहेत. दुर्बळ आपल्याकडे आहेतच, दुर्बळ काय लांब जात नाहीत, आपल्या पोटातच आहेत. ते दुर्बळ आपल्याला करतात, आपली शक्ती खातात, आपलं घालवतात सगळं. हे आता आपल्याला ऐकून ऐकून पाठ झालेलं आहे. आपण रिटर्न तिकीट आणलेलं आहे याची आता रिटर्न तिकीट द्यायचं कोण आपल्याला? रेल्वेला गेले तर तुम्हाला तो मास्टर रेल्वे मास्टर तिकीट देतो, रिटर्न देतो तिकीट. तसं आपल्याला दिलेलं आहे, फक्त रिटर्न तारीख लिहिलेली माहिती नाहीये. ऐकले आविलं आणि शिकले आविलं, शाळ पाळले आयसे, ऐकले नाही देखले नाही भो मंडळी. अरे आमच्या बैठकीत मुका बसतो, मुक्याला बैठक आवडते तो, मग टायमात साडेसातला इथे येतो आणि समोर निरूपणकार समोर बसतो. माझ्या डोळ्यानेही बघितलेलं आहे, मी आज 60 वर्ष काम करतोय त्याच. मुका आपण पाहतो ना, मुका मुका आज बोलतो, मुकाला ऐकायला येत नाही असं नाही, पण त्याला कळतो. शांती क्षमा दया शिळ हे आपल्या
नादबोधामध्ये आहे समास सरास्तवन दशक पहिला समास आठवा. याच्यामध्ये घरी आम्ही उडून तुम्ही बघा, प्रत्येकाने वाचा. त्यात येणार आहे शांती क्षमा दयाशील पवित्र आणि सत्वमिळ आचार शुद्ध ज्ञानशील ईश्वरी पुरुष समानायक हा एक परमेश्वराचा अंश आहे हे बोलायला लागला तो. आता आमच्या बैठकीमधले 100 माणसं असतात, त्यातली 5 माणसंच निरूपण करणारे होतात हे आता सर्वांना सांगायला नको, सर्वांना माहिती आहे. 5 माणसं निरूपण करणारे होतात स्त्री आणि पुरुष का ऐसे देखा सभा एक तिथे नित्यानित्य विवेक त्याचा वैमा आलो होती काय म्हणून निवारण हवा. अहो मनुष्य बोलायला इतकं बोलतो तो आणि उत्तम प्रकारे बोलतो की समोरच्या मनुष्याचं हृदयपर्यंत होऊन म्हणजे हे समर्थांची असावी भाषा आहे पण हे त्याचे गुण आहेत. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय हा परमार्थ समुदाय आहे तेथे जनाशी धर्म उपाय सहजच होय. कशामुळे? श्रवणामुळे. हे लक्षात ठेवा. उत्तम गुणांची मंडळी मंडळी कशी आहेत? उत्तम गुणांची मंडळी आहेत. सत्वधीर सत्वगळी नित्यानित्य सुखाची नवाळी जेथे वसे ती उत्तम मंडळी. वृद्ध तरुण आणि बाळ आपल्या किती भाग सांगितले आहेत महाराजाचे. वृद्ध पण आहेत भेटे गेला, तरुण पण आहेत, बाळ पण येतात. बाळा लहान मुलांकरता आम्ही बाळ भक्तनारेश्वर म्हणून ठेवलेला आहे की त्याला मातृदेव भव पितृदेव भव आचार देव भव अतिथी देव भव हे आपले संस्कार आहेत. हे आपल्या मानव देवान धर्माचे आधारस्तंभ आहेत. हे जर बिघडले तर पुढे मूल आपलं बिघडणार आहे जर प्रश्न नाही. तुम्ही किती जर लक्ष ठेवा पुरुष आणि स्त्रिया सकळ अखंड जाती दामनिळो अंतर्यामी. आता प्रत्येकाने अंतर्यामी आपल्या आपल्या जे काय नामस्मरण असतं ते आपल्या अंतर्पणे अंतर्यामी असत. असे परमेश्वराचे जन त्याशी माझे अभिनंदन जय जय समाधान अकस्मात बाणे. सर्वांचे मी आता आभार मानतो. आता एवढी लाखो मंडळी माझ्या करता आली म्हणजे माझ्या वाढदिवसाकरता. आता माझा वाढदिवस म्हटल्यानंतर मी वाढलेला नाहीये, मी कमी झालेलो आहे मला माहिती आहे. अरे तू स्वतः करता तू काय केलंस असं विचार तुम्ही काय द्याल काय सांगाल तुम्ही. आम्ही स्वतः करता काहीच केलं नाही. स्वतः करता काही केलं नाही, मुलांकरता केलं, बायको करता केलं, घराकरता केलं, देशाकरता काहीच केलं नाही. देशाकरता काही केलं नाही, काही केलं नाही. आपण करायलाच पाहिजे. व्हॉट टू डू. पहिले ते अधिकतानुरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी आणि चौथा साक्षेप. हा साक्षेप फार महत्वाचा आहे. हा चारी प्रकारातून साक्षेप पडेल. साक्षेप मिळाल तुम्हाला कसली भीती वाटणार नाही, कुणाची भीती वाटणार नाही. तुम्हाला काय सुद्धा तुम्हाला भेल. तुमचा नियम जो आहे हे लक्षात ठेवा. नियम जो आहे नियमाला काय भीतो नेहमी. आपल्याकडे असं काय करून चालणार नाही. देव आहेत, देव मानलाच पाहिजे. फक्त तुम्ही निश्चित राहता एवढंच एवढं सांगून माझं भाषण पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.